तुम्ही फेशियलसाठी पार्लरला जाऊन खूप जास्त वेळ घालवता का? फेशियलसाठी जरा जास्तच पैसे इन्व्हेस्ट करावे लागतात म्हणून तुम्हाला पण चिंता वाटते का? त्वचेची काळजी घेताना तुम्हाला कंटाळासुद्धा येतो का? मग तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आजचा आपला विषय आहे घरच्या घरी 4 स्टेप्स आणि 15 मिनिटात मिनी फेशियल कसं करता येईल त्याबद्दल. फेशियल करणं म्हणजे त्वचेचे लाड पुरवणं. 4 स्टेप्स मिनी फेशियल करतानाही त्वचेचे हेच लाड आपल्याला सहज पुरवता येतात. अर्थात लाड पुरवले की कोणीही आनंदी होणारच. मग मिनी फेशियलद्वारे त्वचेचे जर लाड पुरवले ना तर चेहरासुद्धा प्रसन्न दिसतो. मिनी फेशियल करूनही चेहरा छान ताजा तवाना टवटवीत आणि चमकदार दिसू शकतो. कुणी चेहरा पाहून घरीच मिनी फेशियल केलंय हे ओळखणार तर नाहीच, पण यावेळेस तू कोणतं फेशियल केलंय असा सुद्धा तुम्हाला प्रश्न नक्कीच विचारतील. तुम्हाला पण कोणी असं विचारावं असं वाटतंय का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात पहिली स्टेप आहे क्लिन्झिंग. फेशियल करण्याची पहिली आणि महत्त्वाची पायरी म्हणजे क्लिन्झिंग. क्लिन्झिंग करून त्वचेवरची जी घाण आहे ती काढून टाकून त्वचा स्वच्छ करणं. घरच्या घरी क्लिन्झिंग करताना चेहरा ऑइल क्लिन्झरने स्वच्छ करावा. ऑइल क्लिन्झर म्हणून खोबऱ्याचं तेल किंवा ऑलिव्ह ऑइल तुम्ही वापरू शकता किंवा बेबी ऑइलसुद्धा एकदम बेस्ट ठरू शकतं. यामुळे चेहऱ्यावर आधी लावलेलं क्रीम लोशन्स हे जे अंश असतात ते निघून जातात. ऑइल क्लिन्झरनंतर रेग्युलर क्लिन्झर वापरूनसुद्धा तुम्ही चेहरा स्वच्छ करू शकता. अशा प्रकारे तुमचं फर्स्ट स्टेप कम्प्लीट होऊन जातं. नंबर 2 टोनिंग. मिनी फेशियलची दुसरी स्टेप आहे टोनिंग. यासाठी आपण नेहमी वापरतो तो टोनर तुम्ही वापरू शकता. जर घरात टोनर नसेल तर सरळ सरळ गुलाब पाणीही वापरू शकता. टोनिंग करताना चेहऱ्यावर गुलाब पाणी स्प्रे करा किंवा तर कापसाच्या बोळ्याने ते व्यवस्थित लावून घ्या. गुलाब पाणी लावून चेहऱ्यावर थोडा वेळ तसंच ठेवा आणि मग नंतर ते धुवून घ्या किंवा तर चेहऱ्यावरती मुरू द्या. नंबर 3 स्टेप स्टीमिंग. वाफ घेतल्याने त्वचेला आराम मिळतो, त्वचेत ओलावा निर्माण होतो. वाफ घेतल्याने तेलकट त्वचा असल्यास किंवा चेहऱ्यावर खूप जास्त पिंपल्स फुटपुळ्या असल्यास फायदासुद्धा होतो. वाफ घेण्यासाठी एका पातेल्यात पाणी उकळवा. पाणी उकळलं की पातेलं गॅसवरनं खालती उतरवून पातेलाच्या मधोमध आपला चेहरा ठेवा आणि मग त्या गरम पाण्याने वाफ घ्या. सुरक्षित अंतर ठेवा, त्याचबरोबर डोक्यावरनं रुमाल घेत असाल तर उत्तम. 5 मिनिटं तरी तुम्ही चेहऱ्यावरती वाफ घ्यायलाच हवी. नंबर 4 स्टेप इज एक्सफोलिएशन. त्वचा स्वच्छ करण्यासाठी चेहऱ्यावरील मृत पेशी मृत त्वचा डेड स्किन निघून जाण्यासाठी त्वचा मऊ मुलायम करण्यासाठी एक्सफोलिएशन करणं फार महत्त्वाचं आणि गरजेचं असतं. मिनी फेशियलमध्ये घरच्या घरी एक्सफोलिएशन करताना ओट्सच्या स्क्रबचा तुम्ही वापर करू शकता. ओट्सचा स्क्रब तयार करण्यासाठी एका भांड्यात 2 चमचे ओट्स तुम्ही वाटून घ्या. त्याचं पीठ जर करून घेता येत असेल तर तसं करा आणि त्यात 1 मोठा चमचा मध ॲड करा. यात 1 मोठा चमचा कोमट पाणीसुद्धा तुम्ही मिक्स करू शकता पेस्ट तयार होईल अशी. मग पेस्ट घट्ट असेल तर तसं मिश्रण तुम्ही बोटाच्या सहाय्याने चेहऱ्यावरती सर्क्युलर मोशनमध्ये अप्लाय करा. 1 ते 2 मिनटं मसाज करा, नंतर 5 मिनिटं चेहऱ्यावर तसंच राहू द्या आणि शेवटी थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्या. अशा प्रकारे घरच्या घरी 15 मिनिटात 4 स्टेप्समध्ये मिनी फेशियल तुम्ही सहज करू शकता. अशा पद्धतीने जर तुम्हाला घरच्या घरी फेशियल करायचं आहे, मिनी फेशियल, तुम्हाला इन्स्टंट ग्लो हवा आहे, पार्लरला जायचं नाही आहे, पैसे खर्च करायचे नाही आहेत, तर हे तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतं. हो ना? ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनवरती क्लिक करायला विसरू नका. सोबतच स्क्रीनवरती लोकमत सखीचा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तुम्हाला काही सांगायचं आहे, काही सुचवायचं आहे, तुम्ही त्यावर मेसेज करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पाहत रहा लोकमत सखी.